ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा. नमस्कार, मी अनघा. ऐकूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी. मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटातील तीव्र उतारावर रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्याने गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा अवजड कंटेनर पलटी झाला, त्यामुळे वेरळ घाटात महामार्गावरील वाहतूक तब्बल 4 तास ठप्प पडली होती. वेरळ घाटातील यू आकाराच्या वळणावर महामार्गाच्या मध्यभागी सकाळी 10 वाजता कलंडलेला कंटेनर दुपारी 2 वाजता क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला. वेरळ घाट आणि येथील यू आकाराचे अवघड वळण अवजड वाहनांसाठी दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. दुर्मिळ सापडणारी आणि औषधी मानली गेलेली घोरपड मनुष्याच्या नजरेस पडली की त्या घोरपडीची बहुतेक वेळा शिकारच होते. घोरपड चपळ असते आणि ती जंगलात शिकाऱ्याच्या हाती लागताना कठीण असतं. मात्र ती चुकून मानवी वस्तीत शिरली की तिची शिकार होते. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी रविवारी त्यांच्या पाण्याच्या हौदात अडकून पडलेल्या या घोरपडीला जीवदान दिलं. तिला सुरक्षित बाहेर काढून जंगलात पुन्हा सोडण्यात आलं. देवरुख रोहिदास आळी येथे रविवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी विहिरीत पडून एका 76 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेची फिर्याद रविकांत शांताराम कदम यांनी दिली. सुनंदा शंकर कदम असं विहिरीत पडून मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे. सुनंदा कदम या रविवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घरालगत असलेल्या विहिरीत पाण्यावर तरंगताना दिसून आल्या. याबाबतची फिर्याद रविकांत कदम यांनी तात्काळ देवरुख पोलीस स्थानकात दिली. रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची 540 रुपयांची 10 लिटर दारू बाळगल्याप्रकरणी एकाविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री 8:50 सुमारास करण्यात आली. सुशांत राजेंद्र बनप वयवर्ष 39 राहणार मुरुगवाडा 15 माड रत्नागिरी असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. याबाबत पोलीस नाईक संकेत महाडिक यांनी तक्रार दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार राठोड करत आहेत. आर्थिक संकटात असताना उसने घेतलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने परत न करता सहकाऱ्याचे सुमारे 1,61,745 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर 2019 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत घडली आहे. राम केशव यमगर मूळ राहणार आशानगर सोलापूर सध्या राहणार कारवांचेवाडी रत्नागिरी असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे आणि त्याच्याविरोधात सुशांत सुनील जोशी वयवर्ष 34 राहणार झाडगाव मुरुगवाडा रत्नागिरी यांनी शहर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते वर्णा दरम्यान जुवारी पुलाजवळ 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 6 गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे. त्या गाड्या अर्ध्या तासाहून 1.5 तासांपर्यंत उशिराने धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील जुवारी पुलाच्या अपग्रेडेशनचं काम हाती घेण्यात आलंय. त्यासाठी काही गाड्या करमाळी ते वेर्णा दरम्यान उशिरानं सोडल्या जातील. त्यात सोमवारी मुंबई CST ते मडगाव करमाळीजवळ 90 मिनिटांनी उशिराने धावेल. मंगळवारी लोकमान्य टिळक मडगाव 30 मिनिटं उशिराने. एर्नाकुलम पुणे ही गाडी 30 मिनिटं उशिरा. निजामुद्दीन एर्नाकुलम गाडी 30 मिनिटं तर बुधवारी धावणारी मुंबई CSTM मडगाव गाडी 110 मिनिटं उशिरानं धावणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये प्रचंड पाऊस पडून गेला आहे. पुढील 2 दिवससुद्धा पावसासाठी महत्त्वाचे आहेत. आगामी 2 दिवसात घाटमाथेच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळू शकतो तर मध्य महाराष्ट्र कोकण गोवा मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. मासेमारीसाठी आचरा बंदरातून सकाळच्या सुमारास समुद्रात मासेमारी नौका जात असताना गाळाने भरलेल्या आचरा बंदर नस्तावर नौका आली असता ती रुतल्याने अडकून पडली होती. एका बाजूला नौका कलंडल्यानं नौकेत पाणी भरलं. रविवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नौका दुर्घटनाग्रस्त झाल्याचं समजताच स्थानिक मच्छीमारांनी धाव घेत मदतकार्य सुरू केलं आणि नौकेवरील 5 खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. तर 3 तासांच्या अथक प्रयत्नाने बुडालेल्या नौकेसह जाळी इंजिनसुद्धा बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आलं. रविवारी रत्नागिरी जिल्ह्यात 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 47 नव्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे आत्तापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रत्नागिरी जिल्ह्यातील संख्या 78,170 इतकी झाली आहे. त्यातील 75,088 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यातील 77 जण गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुक्त झाले आहेत.
या होत्या आज दिवसभरातील ठळक घडामोडी. नवीन माहितीसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.